राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्यानं सर्वात जास्त मंत्रिपदं भाजपकडेच असतील. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय? या दोन पक्षांमध्ये सध्या जास्तीत जास्त मंत्रिपदं घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. पण ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याच्या खात्यात जास्त मंत्रिपदं अशी मागणीही काही नेत्यांनी केली आहे. पाहूयात राजकीय शोले. मंत्रिपदाच्या शर्यतीत भाजप आघाडीवर. 132 आमदारांचं संख्याबळ असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी आधी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतरही अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीत आले. अजितदादांची दिल्ली भेट ही राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त मंत्रिमंडळात जागा मिळाव्यात यासाठी असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु महत्वाची बाब अशी की अमित शाह हे स्वतःच दिल्लीबाहेर असल्यामुळे अजित पवारांची ही भेट अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाही. दरम्यान अजितदादांच्या या दिल्लीवारीची राज्यात मात्र जोरदार चर्चा रंगली होती. अजित पवारांच्या दिल्लीवारीवर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे काय म्हणाले ते ऐका. दादा अमितभाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत, त्यामुळे हे निकालाच वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये मीटिंगमध्ये आहेत. कुणी कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालं मला माहीत नाही. या वृत्ताचं मी पूर्णपणाने या ठिकाणी खंडन करतो. आम्ही तशापैकी आज भेटीची अपेक्षा नाही, कारण आम्हालाही माहिती होतं की आज अमितभाई चंदीगडमध्ये आहेत, त्यामुळे कल्पोकल्पित काहीतरी कोणी काय सांगत असेल तर ते अत्यंत चूक आहे. आता ज्या स्ट्राईक रेट वरून मंत्रिपद देण्याची चर्चा आहे, तो स्ट्राईक रेट नेमका काय आहे ते पाहूया. भाजपनं 2024 विधानसभा निवडणुकीत 149 जागा लढवून तब्बल 132 जागा जिंकल्या, त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट राहिला 88.59. दुसऱ्या नंबरवर आहे शिंदेंची शिवसेना. शिवसेनेनं 81 जागा लढवून 57 जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट आहे 70.37. तर राष्ट्रवादी अगदी काहीशा फरकानं मागे. राष्ट्रवादीनं 59 जागा लढवून 41 जागांवर विजय मिळवला, त्यामुळे राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट आहे 69.49. पण राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचं म्हणणं आहे की भाजपनंतर राष्ट्रवादी हा दुसरा मोठा पक्ष आहे आणि त्यानुसार मंत्रिपद देण्याची त्यांनी मागणी केली आहे. मला काही कल्पना नाही की काय चर्चा करतात ते, परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटानं जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले, आमच्या गटाला त्या मनाने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तेढ्यावर काल शिवसेनेच्या दीपक केसरकरांनी एक विधान केलं. त्यांचं हे विधान एकत्र लढलेल्या दोन्ही पक्षांना मंत्रिपदाचाही समान मान मिळावा असं सूचित करणार होतं. आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे, फडणवीस साहेबांचं जो म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा जो महाराष्ट्रामधला मान आहे तो राखला गेला पाहिजे. आता फडणवीस साहेब हे तर मुख्य पक्षाचे, ते जर म्हणलं की मान राखला जाईल, मग ते दिल्लीने ठरवायचं, आम्ही नाही ठरवणार. कशा रीतीने मान राखायचा ते दिल्लीचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल. एक मेसेज जनतेला जायला लागतो की या दोघांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने ही लढाई झाली, तिघांच्या अर्थात दादासाहेब याच्यामध्ये होते, तर त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रामध्ये राखला गेला. कारण ही शेवटी युती आहे ह्या पक्षाचे कार्यकर्ते, म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या नेत्याचा योग्य तो मान राखला पाहिजे, कारण त्यांनी शिवसेना कोणाची आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं. आता महायुतीचे तब्बल 230 आमदार यावेळी विधानसभेत दिसणार आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की त्यापैकी किती जणांना मंत्रिपद मिळणार. राज्याच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत घटनेत नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. संविधानाच्या 6व्या भागात कलम 164 मध्ये सरकारमधील मंत्र्यांबाबत काही नियम आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे, त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात 43 आमदारांनाच मंत्रिपद मिळेल. आता महायुतीत 230 आमदार आहेत आणि मंत्रिपदं 43. मंत्रिपदं कमी असतात लोक जास्त, ज्यावेळेला तर फारच अडचण आहे. नेहमी जे आहेत 160 वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक, 160 असतात. आता 200 किती आहेत माहिती, 233 किती काय, त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा 2-4 वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये, आणि ते सर्व पक्षामध्ये होणार, तिन्ही पक्षामध्ये असं सुद्धा.
त्यामुळे भाजपनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खात्यात किती मंत्रिपदं येतात हे येत्या 5 तारखेनंतरच कळेल. मात्र तूर्तास भेटीगाठींचं आणि चर्चांचं सत्र महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.